नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सॅटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप 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 मनापासून स्वागत करते। आजची आपली डिश नॉनव्हेज डिश आहे, प्रॉन्स पासून आपण तयार करणार आहोत आणि डिशचं नाव आहे शेजवान प्रॉन्स फ्राय। ह्या डिशसाठी लागणारं साहित्य आपण बघायचं आहे। प्रॉन्सचा वाटा घेतलाय, मोठ्या आकाराचा प्रॉन्स आहे, स्वच्छ धुवून त्याची वरची टरफलं काढून आतला दोरा काढून टाकलेला आहे। इथे थोडंसं बेसन घेतलेलं आहे, म्हणजे एक टेबलस्पून इतकं बेसन आहे आणि रवा घेतलेला आहे। सगळ्यात महत्वाचं जे इन्ग्रेडियंट्स आहे ते आहे शेजवान चटणी, कारण ह्या शेजवान चटणीमध्ये आपण हे प्रॉन्स तयार करणार आहोत। छान मॅरिनेट करून ठेवणार अर्ध्या तासासाठी आणि त्याच्यानंतर मग आपण बेसन रव्यामध्ये घोळून तेलात छान डीप फ्राय करून घेणार आहे। तर तेल मी कढईमध्ये घेऊन ठेवलेलं आहे, बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण काय करूया, ही शेजवान चटणी ह्या प्रॉन्समध्ये मिक्स करूया। इथे जवळजवळ 2 टेबलस्पून शेजवान चटणी या प्रॉन्समध्ये मी घातलेली आहे। आता ह्या शेजवान चटणीमध्ये आंबटपणा असतो, तिखटपणा असतो, मीठ पण असतं, त्याच्यामुळे आणखीन काही घालायची गरजच पडणार नाही आपल्याला। अजून थोडीशी घालते, आपण आधी 2 टेबलस्पून घातली होती, अजून मी अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे, म्हणजे 2.5 टेबलस्पून शेजवान चटणी मी या प्रॉन्समध्ये घातली आहे। आणि आता असेच मी हे प्रॉन्स अर्ध्या तासासाठी ठेवणार, म्हणजे हे छान मुरतील आणि आपली डिश खूप छान बनेल। तर आपण हे असेच ठेवून देऊया। अर्धा तास छान याच्यामध्ये मुरल्यानंतर आपल्याला घालायचं यात बेसन। बेसन घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी हातानेच व्यवस्थित करते, म्हणजे बेसन जे आहे त्याच्या गुठळ्या नाही राहणार आणि याच्यात व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपले हे जे प्रॉन्स आहेत आता रव्यामध्ये घोळवून फ्राय करून घ्यायचे आहेत। हे अशा प्रकारे आपल्याला प्रॉन्स रव्यामध्ये घोळवून असे लावून ठेवायचे आहेत प्लेटमध्ये आणि एकाच वेळी तेल गरम करून छान कडकडीत तेल करायचं आहे। नंतर कडकडीत झाल्यानंतर प्रॉन्स आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। हे सगळे प्रॉन्स आपल्याला अशाच प्रकारे रव्यामध्ये घोळून घ्यायचे। रवा जसा लागेल तसा डिशमध्ये पुन्हा घ्यायचा आहे, एकाच वेळी भरपूर रवा घ्यायचा नाही तर तो वाया जातो, म्हणून मी थोडाच घेतलाय। आणि जसा लागेल तसा आपल्याला पुन्हा रवा आपण घेऊ शकतो। आपले प्रॉन्स छान रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत आणि तेलही आता छान कडकडीत तापलेलं आहे, तर आपण आपले प्रॉन्स तळून घेऊया। तापलेल्या तेलामध्ये आपल्याला एक एक प्रॉन्स अलगद घालायचा आहे आणि प्रॉन्स तळताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण कधी कधी हे फटकन फुटून उडतात, तर अंगावर तेल उडायची शक्यता असते, म्हणून खूप काळजीपूर्वक यांना फ्राय करायचं आहे। हे छान गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे असतात।
एका वेळी जास्त न घालता थोडे थोडे घालून आपल्याला छान तळून घ्यायचे. एका बाजूने छान गोल्डन झाले की आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एका बाजूने फ्राय केल्यानंतर मी हे परतून घेतले. तुम्ही बघू शकता प्रॉन्स एका बाजूने कसा छान गोल्डन झालेला आहे. आपले प्रॉन्स दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घेतलेत मी आणि आता त्यांना काढून घेतो. उरलेले प्रॉन्स पण आपल्याला अशाच प्रकारे सगळे तळून घ्यायचे आहेत. आपले शेजवान प्रॉन्स फ्राय रेडी आहे. मस्त कुरकुरीत बनतात. तळल्या तळल्या गरम गरम दिले तर सगळ्यांना खूप आवडून जातील. माझी रेसिपी आपल्याला फ्रेंड्स आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.